Oh my God! You're looking so... नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा, तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनल वरती. तर थंबनेल वरनं तुम्हाला लक्षात आलंच असणार आहे की आज माझी हेअरकटची अपॉइंटमेंट आहे. तर खूप दिवसांपासून मला छानपैकी एक हेअरकट करायचं होता, पण तेच आहे, मी फ्रिक्वेंटली मी केस कापत नाही, कारण की म्हणजे मलाही लॉंग हेअर आवडतात आणि चेतना सुद्धा लॉंग हेअरच आवडतात, तर त्यामुळे मी फारसे केस कापत नाही. वर्षातून म्हणाल तर मी एकदा किंवा दोन वेळाच केस कापते, आणि बाकी इतर वेळेस आपले जे ट्रिम करतो ना आपण थोडेसे केस, तर ते ट्रिम करून घेते घरच्या घरीच ते सुद्धा. पण असा हेअरकट म्हणाल तर वर्षातून एकदाच केला जातो माझ्याकडनं. तर म्हणून मग आज हेअरकटची अपॉइंटमेंट घेतली आहे. म्हणलं आता माझा वाढदिवस सुद्धा आहे, तर वाढदिवसा दिवशी जरा छानसं असं काहीतरी लुक हवा, म्हणून मग हेअरकटची अपॉइंटमेंट संध्याकाळची घेतलेली आहे, आय थिंक दुपारची म्हणू शकतो. तर तोपर्यंत म्हणलं की व्लॉग चालू करावा आणि आजच्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर कराव्या. आणि माझा आजचा आवाज बघून तर तुमच्या लक्षात आलंच असणार आहे की माझी तब्येत थोडीशी ठीक नाहीये. मी मागच्या सुद्धा व्लॉगमध्ये सांगितलं होतं, आणि हा काल ऍक्च्युली मी व्लॉग पोस्ट केला नव्हता, कारण आणि त्याचं रिझन हेच होतं, तर मला जास्त घशाला वगैरे त्रास होत होता, बोलताच येत नव्हतं, तर म्हणून मग काल मी व्लॉग केला नव्हता. पण खूप जणांना वाटलं की काल माझा वाढदिवस आहे, तर खूप जणांनी शुभेच्छा दिल्या मला, तर थँक्यू सो मच की तुम्ही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल. पण माझा वाढदिवस काल नव्हता. तर एनिवेज इथे बसली आहे या टॉय रूम मध्ये सियाना शौर्य इथे खेळत आहे. सियाना हाय कर. आणि शौर्य पण खेळतोय, तर म्हणून मग ह्या खोलीत बसले थोड्या वेळ. आणि चेतन म्हणाल तर त्यांना सुट्टी नाहीये, ऑफिस आहे, तर त्यांचं काम चालू आहे, ते ऑफिसला गेलेले आहेत. तर आज लंचमध्ये ना मी एक वेगळी रेसिपी ट्राय करणार आहे, तर ती पण तुमच्याबरोबर शेअर करते. अगदी साधी सोपी, रोजच्या आपल्या डेली जे करतो आपण त्याच्यातलीच आहे, पण थोडीशी डिफरंट पद्धतीनं ट्राय करणार आहे पहिल्यांदाच. तर बघूया की कशी होते ते रेसिपी तुमच्याबरोबर, तसं पुढे पुढे शेअर करेनच मी. आणि अजून आमचं सगळ्यांचं आवरायचं आहे, सियाना शौर्य माझं सगळ्यांचं आवरायचं आहे, पण तब्येत थोडी ठीक नसल्या कारणाने मी असं काही फार प्रेशर किंवा लोड घेत नाहीये, हळूहळू हळू गोष्टी करते. तर चलो, खूप एक्साइटेड आहे आजच्या हेअरकटसाठी, व्हेरी एक्साइटेड. आणि मी डोक्यामध्ये ऑलरेडी ठरवलेलं आहे की मला कसा हेअरकट करायचा आहे काय, तर तुम्हाला व्लॉगमध्ये आज एकदम ट्रान्सफॉर्मेशन दिसणार आहे, तर जस्ट कीप वॉचिंग. तर माझं आता लक्ष गेलं आणि सियानाचे केस म्हणजे सकाळी उठल्यावरती आज कोमच केले नव्हते, तर म्हणलं की पहिल्यांदा सियानाचे केस छानपैकी कोम करूया आणि एक पोनीटेल घालूया अशी मस्त. ओके नी सियो, म्हणजे कसं खेळताना वगैरे सोपं जातं, डोळ्यावरती केस येत नाही, हो ना सियाना? तर खूप जण मला विचारतात की हा कोणता स्प्रे आहे, तर हा किड्स साठी डिटँगलर स्प्रे आहे. म्हणजे कसं की केस विंचरताना ओढले जात नाहीत आणि लहान मुलं छान केस विंचरून घेतात त्याच्यासाठी, आणि गुंता वगैरे पण होत नाही ना, त्यामुळे दुखत नाही. तर म्हणून आम्ही नेहमी सियानाच्या केस विंचरण्याच्या आधी डिटँगलर आम्ही स्प्रे करतो. तर आता सियानाचा पोनी घालून झालाय छानपैकी पोनी टेल, कसला गोड आला ना सी यू. आणि असे त्याला हे लावलंय, काय म्हणायचं त्याला, हेअरबँड आहे त्याला अटॅच्ड असं आशेवाले, आणि आता हार्ट बँड. बर, हार्ट बँड. आणि आता शौर्यची टर्न, सी यू. खाली उतरा शौर्य, गेट अप. ओके, आता शौर्यची टर्न. तर शौर्यचे केस व्यवस्थित करणं खूप सोपं आहे, तर आम्ही शौर्यासाठी वापरतो ही किड्स वाली जेल. तर ही जेल थोडीशी हातावरती घ्यायची, दोन्ही हातावरती अशी रब करायची आणि अशी लावायची, आणि शौर्यला असे स्पाइक्स आवडतात म्हणजे त्याचा तसा हेअरकट केला आता. तर शौर्याची हेअरस्टाईल झाली, चला लेट्स गो. आता शेअर करते की लंचमध्ये आपण काय स्पेशल रेसिपी बनवणार आहोत ते. तर आज मी लंचमध्ये बनवणार आहे मुगाचे डोसे. तर ह्याच्या आधी पण मी मुगाचे डोसे बनवलेत, पण मी पूर्ण मोड आलेले मूग जे आहेत ना ते मिक्सरला काढून त्याच्यामध्ये आलं, मिरची, जिरे टाकून वगैरे असं केलं होतं. पण ह्यावेळेस मी काय ट्राय करते, थोडंसं डिफरंट ट्राय करते,
तर इथे ना मूग भिजवलेले आहेत. तर काल रात्री ना मी मूग भिजत टाकले होते आणि यावेळेस ना मी मुगांना मोड वगैरे आणणार नाहीये. कारण की माझ्या असं लक्षात आलं की मुगांना जर का तुम्ही जास्त मोड आणले तर ते कडू होतं बॅटर आणि मला एवढं खायला चांगलं वाटत नाही. आणि त्याचबरोबर यावेळेस मी नवीन काय ट्राय करते तर हे ट्राय करते तर थोडीशी उडदाची डाळ आणि तांदूळ हे सुद्धा मी भिजत घातलं होतं काल रात्री. आणि आता हे सगळं मी मिक्सरमध्ये एकत्र काढणार आहे. मला असं वाटतंय की मुगाची डाळ आणि तांदूळ घातले ना तर डोसे एकदम कुरकुरीत आणि छान निघणार. त्याचबरोबर ती जी कडवट चव आहे ती पण निघून जाणार. आणि हवं तर तुम्ही याच्यामध्ये छोटा आल्याचा तुकडा आणि मिरची आणि जिरे पण ऍड करू शकता. तर आता मी हे सगळं वाटण मिक्सरला काढून घेते मस्त. आय होप की यावेळेस जरा वेगळी टेस्ट येईल आणि एकदम क्रंची आणि कुरकुरीत निघतील मुगाचे डोसे. तर आज हे लंच असणार आहे. आणि कोकोनट चटणी ना मी परवा इडली सांबार केलं होतं 2 दिवसापूर्वी तर त्यावेळेस भरपूर अशी फ्रीजमध्ये करून ठेवलेली होती. कारण की मी नेहमीच तसं करते. कोकोनट चटणी रोजच्या जेवणामध्ये पण आपण खाऊ शकतो आणि फ्रीजमध्ये छान राहते कोकोनट चटणी. तर म्हणून मग रेडी आहे कोकोनट चटणी. फक्त डोसे काढायचे आहेत आणि हे काय फर्मेंट वगैरे काय करायचं नाही आपल्याला. जस्ट मिक्सरमधनं काढायचं आणि रेडी टू यूज असं असणार. आणि मुगाचे डोसे खूप जास्त हेल्दी आहेत तर त्यामुळे कधी पण खायला गेले तरी पण खूप चांगले आहेत. लंचला म्हणा किंवा ब्रेकफास्टला म्हणा कधीही करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही पालकाची पानं पण घालू शकता कारण की एनिवे मुगाचे डोसे थोडेसे हिरवे होतात. तर जर का मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पालकाची पानं जरी घातली तरी त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू अजून वाढणार. तर आता मी हे मिक्सरमध्ये सगळं घेतलेलं आहे. तर मी ह्याच्यामध्ये एक बारीक मिरची आणि छोटस आल्याचा तुकडा चमचाभर जिरे ऍड केलेले आहेत. आणि आता मिक्सरला काढून घेते. ब्लेस यू शौर्या. तर इथे माझं आता हे पीठ मस्त मिक्सरला वाटून झालेलं आहे. आणि आता काय करणार की मी हे अर्धा तास वगैरे असं हे झाकून ठेवणार साईडला जेणेकरून छान मुरणार ते पीठ. आणि मग तोपर्यंत मी माझा आवरून घेते. सिया शौर्याचं तर जसं आवरलेलंच आहे थोडंफार पण त्यांचं पण आवरून घेते. आणि मग छान छान डोसे बनवताना तुमच्या बरोबर शेअर करते. हो ना शौर्या, डोसा खायचा तुला? डोसा? येस डोसा. कुठला शेप असतो डोश्याचा? कुठला शेप असतो डोश्याचा? स्क्वेअर. नो, सर्कल. सर्कल, गुड जॉब. आवरून झालेला आहे. छान वाटतं, एकदम फ्रेश वाटतंय. आणि देवाजवळ दिवा वगैरे लावला, पूजा केली, उदबत्ती लावली तर एकदम छान प्रसन्न असं वातावरण घरामध्ये तयार झालेलं आहे. तर आता म्हटलं की डोस्याचं जे पीठ आहे ते मगासपासून ठेवलं आहे भिजवून, तर आता डोसे करू शकतो. सियाना शौर्याचा इथे थोडासा आवाज येईल कारण की ते खेळतात. सुट्ट्या चालू आहेत त्यामुळे त्यांचं खेळणं चालू असतं, मस्ती चालू असते तर आवाज येत राहतो. तर आय होप की तुम्ही ते थोडस इग्नोर करणार कारण की मध्यंतरी एक दोन कमेंट आलेल्या की मुलांचा किती आवाज येतो मागे आणि खूप दंगा करतात, मस्ती करतात असं. तर मला तेच म्हणायचंय, मुलं म्हणजे त्याचं दुसरं नाव मस्ती दंगा हेच आहे. म्हणजे मुलं दंगा नाही करणार तर मग कोण करणार? तर मला ती कमेंट ऍक्च्युली कळलीच नाही की त्यांना काय म्हणायचं होतं ते. माझ्या मते तर मुलं जर का दंगा करत नसतील तर प्रॉब्लेम आहे, जर ती शांत शांत बसत असतील तर प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. पण अशा कमेंट्स येत राहतात. एनिवेज सर, आता मी डोसे करून घेते. तवा तापवत ठेवते इथे पहिल्यांदा. तर हा माझा नेहमीचा डोस्याचा तवा आहे, निर्लेपचा तवा. तर कुठून घेतला विचाराल तर हा घेतलेला आहे भारतामधनं. तर तेव्हाच आणलेला आहे भारतातून आणि आतापर्यंत एकदम छान राहिला. तर आता गरम करून घेते थोडासा. पहिला डोसा मी छोटाच घालणार आहे जेणेकरून निघेल तो डोसा व्यवस्थित. तवा पण गरम झालेला असतो की नसतो ते चेक करण्यासाठी कायम पहिल्यांदा एक छोटा डोसा करून बघायचा. हे बघा डोसा किती छान सुटलाय सगळ्या साईडवर, मस्त सुटला एकदम डोसा. थोडा अजून खालच्या बाजूनी व्हायला पाहिजे डोसा. Thank you.
खेळायचे यू? प्ले बडी. सियानाचं सेकंड डोसा चालू आहे आणि या डोस्यामध्ये मी घातलेला आहे थोडासा कांदा. सियानाला कांदा खूप आवडतो हो ना सिया, म्हणून मग कांदा घातलाय थोडासा. तर आता चेतन पण घरी आलेत आणि मुलांबरोबर जेवायला बसलेत. खूप भारी झाले, चांगलं झालं, क्रंची वाटते का? जरा क्रंची आहे, कारण की लास्ट टाइम मी केलेले ना मुगाचे डोसे ते एवढे क्रंची झाले नव्हते, जरा सॉफ्ट झालेले. यावेळेस एकदम क्रंची झाले. हा, मी यावेळेस ते जरा तांदूळ उडदाची डाळ वगैरे असं भिजवत घातलेलं. भारी झालं. शौर्य तू पण खातोस ना? हा, झाले. आणि इथे सियाना पुढच्या डोस्यासाठी वेट करते आणि इथे मी डोसा ऑलरेडी घातलेला आहे. सियानाला भरपूर कांदा घालून डोसा हवाय तर तसा बनवतीये. या तुम्ही पण सगळे मस्त मुगाचे डोसे खायला. आता असलेले आहेत दुपारचे 3:15 वाजलेत ऍक्च्युली आणि माझी अपॉइंटमेंट आहे 3:30 ची. तर आता घरात निघतीये पण शौर्य मला जाऊच देत नाही, इथे दरवाजात येऊन उभा आहे. शौर्य, मी ना योगाला जाऊन येते, ठीक आहे? योगा क्लासला जाऊन येते. ओके ओके. हा, बाय कर मम्माला. बाय मामा. किसी कर. तर शौर्यला आता काय सांगितलंय की मी योगाच्या क्लासला चालली आहे म्हणून आणि मी निघते आता. तर योगाच्या क्लासला त्याला माहिती आहे ना की योगाच्या क्लासला जाते आणि मग लगेच येते म्हणून, तर तेच सांगितलं त्याला. नाहीतर कुठे बाहेर चालली आहे मग मागे लागेल म्हणून. तर आता जाऊन येते गराज ओपन करते. बाय बाय, जाऊन येते. माहिती आहे तुम्हाला मी कुठला हेअर कट करणार आहे? बी रेडी. ट्रान्सफॉर्मेशन साठी तयार राहा. थोडे कापणार आहे का? तसं कापणार. ट्रान्सफॉर्मेशन साठी तुला कळलं? याला कळलं मी हेअर कट करायला चालले. तर आता आली इकडे आणि ते समोर दिसत ना सलॉन, ते बघा ते वरती पाटी आहे सलॉन. तर तिथेच जायचं आपल्याला. माझी 3:30 ची अपॉइंटमेंट आहे, आतमध्ये जाते मग बोलते. तर असं माझं आता नवीन हेअर कट झालेला आहे आणि मी हेअर एकदम शॉर्ट केलेत. मागच्या बाजूने पण तुम्ही बघू शकता एवढे झालेत हेअर. आणि कसं वाटतं मला हेअर कट नक्की सांगा. अजून घरी जाऊन तुम्हाला व्यवस्थित दाखवेन. आता त्यांनी स्टाईल केलंय आणि ते खूप जास्त बोलतात लोक, सो घरी जाऊन बोलूया. आणि बाहेर वेदर कसं आहे बघा, डोंगरावरती फुल इथे धुकं आहे सगळं. आणि मी इथे गाडी पार्क केली आहे, ब्लॅक कलरची आपली गाडी. तर फायनली मी हेअर कट केलेला आहे बर्थडेच्या आधी. आणि चेतनना जसं तुम्हाला व्हिडिओ स्टार्ट झाला तेव्हा पण मी सांगितलं की चेतनना बिलकुल आयडिया नाही आहे की मी कसा हेअर कट करणार आहे वगैरे. तर आता चेतनची रिॲक्शन बघण्यासारखी असणार. चेतनना ॲक्च्युली लॉंग हेअरच आवडतात, पण ठीक आहे. कधी कधी असे चेंजेस केले की आपल्याला पण थोडं फ्रेश वाटतं. म्हटलं की आता छान न्यू इयर पण आहे, वाढदिवस पण आहे, नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा आहे, तर छान हेअर कट करावा. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि त्यांनी जराशी अशी स्टाईल पण करून दिली आहे, जरासे कर्ल्स वगैरे करून दिलेत, तर त्यामुळे अजून छोटे वाटतात केस. मे बी कर्ल्स वगैरे जर नाही केले तर थोडेसे अजून मोठे दिसतील केस, पण मला छोटे छान वाटतात. कधी खूप वर्षांपूर्वी माझे केस एवढे लहान होते, त्याच्यानंतर डायरेक्ट आत्ताच एवढे लहान केलेत. तर सियानाला तर खूप आनंद होणार आहे. आता सगळ्यांची जी रिॲक्शन आहे ती घरी गेल्यावर मी तुमच्याबरोबर शेअर करते. आता सिग्नल लागलाय सो मी इथे थांबून मस्त बोलती आहे सिग्नलला. व्हेरी एक्साइटेड.
माय गॉड कसे वाटत यू आर लुकिंग सो डिफरंट बट नाइस कसं वाटतं सुंदर तुम्ही माझा व्हिडिओ काढता मी तुमचा व्हिडिओ काढतो कसे आहेत माझे हेअर सो क्यूट सो क्यूट तुला वाव मस्त झाले तुम्हाला आवडले हो खूप यंग अजून यंग दिसतेस तू म्हणजे ऑलरेडीच यंग दिसतेस अजूनच तू असे एकदम कॉलेज गोइंग गर्ल्स वाटायला लागली सतत तुला आवडलं माझं हेअरकट त्याला कळलं यू गॉट योर हेअरकट आवडलं तुम्हाला मस्त आहे खूप छान झालंय थँक्यू तर फायनली असा हेअरकट झालेला आहे आणि आय एम व्हेरी हॅपी जसं मी तुमच्याबरोबर कारमध्ये पण शेअर केलं की थोडंसं काहीतरी डिफरंट केलं की आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि म्हटलं आता नवीन वर्ष पण चालू होणार आहे तर या सगळ्या गोष्टी आहेत तर छानपैकी आज काहीतरी हेअरकट करूया बर्थडेच्या निमित्ताने तर तुम्हाला कसं वाटलं माझा हेअरकट मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि चेतनना तर आवडलाय चेतननी इथे बागेचं काम काहीतरी चालू केलंय पण चेतनना तरी हेअरकट आवडलेलाच आहे तर येस न्यू पर्सन तर येस आजचा व्लॉग इथेच एंड करतोय आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय